माझं सोलापूर न्यूज चॅनल। श्रावण महिना सुरू झाल्यामुळे सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवरती मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काटाळे यांनी शुभेच्छा देत आवाहन केलं आहे। ग्रामदैवत श्रीयोगी सिद्धरामेश्वराच्या श्रावण सोमवार हा प्रथम सोमवार या ठिकाणी आज अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे। यावर्षी अधिक मास असल्यामुळं भाविकांची मोठी गर्दी ग्रामदेव सिद्धेश्वराला गेल्या महिन्यापासूनच या ठिकाणी येऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत होती, परंतु श्रावण मासापासून आजचा हा पहिला सोमवार याचं एक वैशिष्ट्य पूर्ण वेगळं असतं आणि त्या दृष्टिकोनातून सोलापूर आजूबाजूच्या तालुका प्लेसमधून कर्नाटक आंध्रमधले काही भाविक अशा मोठ्या स्वरूपामध्ये लोक शिवमंदिराला जे जातात ते सर्वजण सिद्धेश्वराच्या ग्रामदैवताला या ठिकाणी नमस्कार करून हा श्रावण मास अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। मी सर्व सिद्धेश्वर भक्तांना या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी त्यांना दर्शनासाठी सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत, त्या सोयीच्या माध्यमातून आपण सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यावं। काही अडचणी असल्या तर ते देवस्थानच्या कार्यालयामध्ये येऊन आपण त्यांनी सांगावं, त्यामध्ये सुधारणा करून त्या ठिकाणी त्यांच्या सोयीमध्ये वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आज या निमित्तानंच सिद्धेश्वर देवस्थानची वेबसाईट या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून सिद्धेश्वर देवस्थानाच्या संपूर्ण माहिती, त्याचबरोबर सिद्धेश्वरांचं जे 12व्या शतकापासूनचा आत्तापर्यंतचा इतिहास, सिद्धेश्वर देवस्थानचं जे कार्य चालू आहे ते, अशा सर्व संकलित अशी माहिती, सिद्धेश्वरांनी जे 68 लिंग निर्माण केले, जी स्थापना केली तशाच पद्धतीनं सिद्धेश्वरांनी ज्या अष्टविनायकाची स्थापना केली, या सगळ्यांची सचित्र अशी पद्धतीची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर गुगल मॅपही दिला आहे, जर गावाबाहेरचा जरी माणूस अनोळखी त्या ठिकाणी आला आणि त्याला 68 लिंग आणि अष्टविनायकाचं दर्शन घ्यायचं झालं तर तो सिद्धेश्वर मंदिराला येऊन त्या ठिकाणी दर्शन घेईल। आणि ह्या विविध ठिकाणी ह्या गुगल मॅपच्या माध्यमातून ह्या सर्व ठिकाणची माहिती त्या ठिकाणी दिलेली असल्यामुळं त्या माध्यमातून त्या ठिकाणी तो दर्शनही त्या ठिकाणी घेईल। तशाच पद्धतीनं सिद्धेश्वर देवस्थानला जवळजवळ 125 वर्षापेक्षा संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी सुरू आहेत, तशाच पद्धतीने एक कॅन्झर हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू आहे। ह्या सर्वांची माहिती ह्या वेबसाईटवरती दाखवलेली आहे। त्याच पद्धतीनं ज्या भक्तांना सिद्धेश्वर देवस्थानला देणग्या द्यायच्या आहेत, मग त्याला काही दासोहला द्यायची आहे, यात्रिक निवासला द्यायची आहे, सिद्धेश्वराला एखादं अभिषेक करायचा आहे, ह्या सर्व अशा वेगवेगळ्या ज्या ह्याच्यामध्ये त्यांना देणगी देण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। त्याचा QR कोड त्या ठिकाणी आपण उपलब्ध QR कोडही त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। याचा उपयोग सद्भक्तांना ज्यांना देणगी द्यायची आहे त्याचा वापर करावा आणि ह्या वेबसाईटचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी विनंती मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी करतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।